आर्टकडे आपण आतापर्यंत फक्त एक कला किंवा मनोरंजनाचं साधन म्हणून बघत आलोय, पण आर्टचा एक थेरपी म्हणूनही उपयोग होऊ शकतो हे खूप कमी जणांना माहिती आहे. नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आपण या आर्ट थेरपीचा उपयोग सर्व वयोगटातील रुग्णांसाठी करत आहोत. कॅन्सर हा जरी शारीरिक व्याधी असला तरी सुद्धा त्याचा मनावरही तेवढाच परिणाम होत असतो. बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट घेताना पेशंट्सना डिप्रेशन, स्ट्रेस, पेन, एन्झायटी, सॅडनेस अशा निगेटिव्ह इमोशन्स बरोबर डील करावं लागतं, या भावनिक हिंदोळ्यामधनं जावं लागतं. आर्ट थेरपी काही असे सेशन्स आहेत की आर्ट थेरपीच्या ह्या कलरिंग, ड्रॉईंग, पेंटिंग, क्ले वर्क, मंडला थेरपी, कलर थेरपी ह्या सेशन्सच्या माध्यमातून आपण पेशंट्सना ह्या निगेटिव्ह इमोशन्स बरोबर कसं डील करायचं हे शिकवतो. आणि ह्या सेशन्स नंतर पेशंट्समध्ये ऑटोमॅटिकली एक उत्साह, आनंद, कामनेस, मेडिटेशन या सगळ्या भावना आपल्याला जाणवतात आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुधारायला मदत होते. ऍज अन आर्ट थेरपिस्ट मी एकच गोष्ट सांगेल, आर्ट हॅज अ पॉवर ऑफ हिलिंग अँड आर्ट थेरपी कॅन ट्रान्सफॉर्म युअर पेन इन टू जॉय.